हॅलो हाय नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ दे. तर हळूहळू तब्येतीत थोडी थोडी माझी सुधारणा व्हायला लागली आणि आता पहिल्यापेक्षा पण असं थोडंसं बरं वाटतंय मला. पण काय झालं आहे की रात्रीपासून जरासे अजून नंतर सर्दी पण जाणवायला लागली आणि खोकल्याचा त्रास पण व्हायला लागला आहे. तर आत्ताच फोन आला होता की मावशी पण आलेत, म्हणजे खाली आले तिथं. तर बापू त्यांना आणायला गेला आहे, तर एक 5 मिनिटात मावशी येतील. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत रहा. हो इथलं इथलं शरद आहे का बरे? खंडी का बरे तुम्ही नाही खूप बरं वाटायला लागले मावशी आले ते. मावशींनी किती खायला आणले बघा, तुम्हाला दाखवते आता. भरपूर खायला घेऊन आले मावशी, एवढं खायला आणले मावशीने आणि फळं पण भरपूर आणलेत. तर मानच दुखायची माझी, काय केलं कमी यायला आहे. आणि मावशीने बघा एवढं सगळं खायला आणले तरी सुद्धा म्हणत होत्या की म्हणजे तुला साडी कसली आणायची काय. तर मी म्हटलं साडी वगैरे मला काय नको, कारण पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिले की कोमलताईने साडी आणली, नंतर राणीताईने पण साडी आणली. मग म्हटलं काय कोणीतरी आणली साडी, नको साडी मावशींना. आणि तरी पण ते ऐकत नव्हत्या. म्हटलं तुम्ही जर साडी आणली तर मी एकतर घेणार पण नाही आणि मग बोलणार पण नाही तुमच्याबरोबर. कारण काय होते की असं मी का म्हटले, कारण मावशी मला माहीत आहे, मग मावशी काय आणल्याशिवाय राहणार नाही त्या. आणि काय होते एकतर एवढे लांबून या, म्हणजे येण्याजाण्याचा खर्च आणि आहेच की बाकीच्या गोष्टी पण अजून, त्यामुळे मग मीच नको म्हटलं त्यांना. तरी पण आत्ता आल्यावर म्हणत होते आम्हाला साडी आणू दिली नाही असं तसं. तर कशी तरी समजून घातले मावशींची. गौरी का रडती का? गौरी रडायला लागली बरं का? लय रडायला लागली गौरी. दिशी पाताय नाही त्याच्यामुळे ते पाणी येते डोळ्यातनं. परी मम्मी का रडते बघ. नवर देवायची बघा आता. मुलगी असते तर सांगा एखादी नवर देवायची. हो व्हिडिओ चाललं. नको
ब्लॉगर शूटिंग मला तब्येत बरी नाही म्हणून सध्या शूटिंग स्टॉप आहे. दीदी तुझं शूटिंग चालू आहे. बाहेर त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा चांगल्या रंगलेत. आणि काय झाले शूटिंग घेताना म्हणजे आयुष्यवर शूटिंग घेत होता त्यामुळे व्यवस्थित एवढं आलं नाही. जरासं असं सारखा मोबाईल हलत होता. आणि इकडं येताना म्हणजे पुण्याला येताना मला माहीत पण नव्हतं की माझं अचानक एकदम ऑपरेशन वगैरे करायला सांगतील डॉक्टर म्हणून. त्यामुळे आम्ही लगेचच जाणार होतो. चेकअप झालं की लगेच 2 दिवसात माघारी जाणार होतो. तर त्यामुळे ठळफळ वगैरे खायचं आणलं नाही आम्ही. आणि असंच चालू होतं म्हटलं की 2 दिवसाचा तर प्रश्न आहे, लगेच माघारी जायचं. आणि अचानक इथं आल्यानंतर मग डॉक्टरांनी म्हणजे जास्त प्रमाण वाढले असं सांगितलं. परत ऑपरेशनच्यामध्येच त्यामुळे थांबावं लागले. त्यामुळे सध्या शूटिंग तर असं मोबाईल हातात घेऊनच करावं लागतं आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या. तर आता वाप घ्यायची आहे मला. तर वाप घेते, वाप कंटिन्यू पाहत राहा. एवढी जाम सर्दी आणि खोकला आहे सध्या. तर आता काय माहिती कधी कमी येतोय ते. आणि इथं बघा आई आबा किती काळजीत दिसतेत. कारण खोकला सुरू झाला की मला पण रात्रभर झोप येत नाही आणि माझ्यामुळे इतर सर्वांना पण. आणि एकतर एवढं मोठं ऑपरेशन आणि खोकला जरी आला तरी मला असं व्यवस्थित खोकताच येत नव्हतं. त्यामुळे आणखीनच त्रास जाणवायचा आणि दुखायचं पण खूप असं छातीत. त्यामुळे मलासुद्धा वाटायचं कधी एकदा माझा खोकला असा म्हणजे कमी येतो आहे म्हणून. तर झाले वाप घेऊन आणि जरासं एकदम बरं वाटायला लागले असं. तर आता वाप घेतल्या म्हणजे आई काय म्हणते असं थोडंसं झोपत जा, म्हणजे असं पांघरून वगैरे घेऊन तोंडावरती झोपत जा. त्यामुळे आता थोड्या वेळ जरा रेस्ट घेते मी. तर तब्येत बरी होईपर्यंत सध्या तर छोटे छोटेच ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नंतर आहेच मग तब्येत क्लिअर झाली की मग नेहमीप्रमाणे आपले ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. गावी गेल्यानंतर गावाकडचेसुद्धा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. पण सध्या तर आता इथले पुण्यातलेच ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते मी. तर भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत रहा. धन्यवाद.